विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2022-23 लवकरच सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण 2019 झालेले सामान्य ज्ञान, व्याकरण, बुद्धिमत्ता आणि इंग्लिशचे जे प्रश्न आहेत संपूर्ण कव्हर करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी विचारलेले सामान्य ज्ञान आपण 30 प्रश्न स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत. अशाच प्रकारचे सर्व विषयांचे प्रश्नसंच बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी, स्टडी मटेरियलसाठी आपण वनरक्षक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सोबतच या ठिकाणी वनरक्षक भरतीचा व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे, तो देखील तुम्ही जॉईन करू शकतात. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. वनरक्षक भरतीसाठी नक्कीच प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटणार आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता पहिला प्रश्न कोणता आहे. कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, भारत आणि चीन. भारत आणि चीन या सीमेस या ठिकाणी मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते, लक्षात ठेवायचे आहे. तर महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन देशामध्ये आहे. ही रेषा 1914 कधी, तर 1914 शिमला करारानुसार ब्रिटिश सरकार आणि तिबेट यामध्ये झालेली आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर पुढचा प्रश्न IMP प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता प्रश्न काय आहे. खारफुटी वनांखालील असणाऱ्या क्षेत्रानुसार किंवा राज्यांचा केंद्रशासित प्रदेशांचा खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता आहे. योग्य उतरता क्रम कोणता आहे. तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता ए. पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल 1 आहे, 2 आहे गुजरात, 3 आहे अंदमान व निकोबार. हा या ठिकाणी योग्य उतरता क्रम आपल्याला बघायला भेटेल. पुढचा प्रश्न खूपच महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. खूपच प्रश्नपत्रिकांमध्ये खूपच जिल्ह्यांसाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर प्रश्न बघू शकता, गाडगीळ समितीने वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल अहवाल वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकारला केव्हा सादर केला. कोणत्या वर्षी सादर केलेला होता. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 2011 सादर केलेला होता. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे माधवराव गाडगीळ हे वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी पॅनलचे अध्यक्ष होते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी IMP प्रश्न बघू शकता. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले. कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाले. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थापन झाले महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य हे कोल्हापूरमध्ये स्थित आहे आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 1958 आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 351.16 चौरस किलोमीटर एवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत. तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए म्हणजे RD मिश्रा. RD मिश्रा हे भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक RD मिश्रा आहेत. परिस्थितिकीय विज्ञानाचे त्यांचे खूप मोठे त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांना या ठिकाणी बघू शकता फादर ऑफ इंडिया इकोलॉजी रामदेव मिश्रा असे म्हटले जाते, लक्षात घ्यायचे आहे. पुढील प्रश्न बघू शकता, गंगा नदी डॅश डॅश मधून उगम पावते. कशामधून उगम पावते गंगा नदी. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, गंगोत्री. गंगोत्रीमधून उगम पावते गंगा नदी. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे गंगा नदी उगम क्वामू हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून उगम त्याचा झालेला आहे. आणि भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गंगा नदी, तिची लांबी आहे 2525 किलोमीटर. आणि अलकनंदा व भागीरथी या दोन नद्या देवप्रयाग येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा नदी असे नामाधीन करण्यात आलेले आहे, त्यांना नामधीन करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, कौहर ड्राईव्ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कौहर ड्राईव्ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे, महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी बघू शकता क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, लक्षात घ्यायचे आहे. तर महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आशिया चषक स्पर्धा IPL ICC कसोटी वन डे क्रिकेट स्पर्धा ह्या क्रिकेटशी संबंधितील स्पर्धा आहेत. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे. ऑपरेशन फल्ड ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, दूध उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे ऑपरेशन फ्लड, लक्षात ठेवायचे आहे.
तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे वर्गीस कुरियन यांनी गुजरातमध्ये अमूल दूध ही संस्था स्थापन करून ऑपरेशन फल्टची सुरुवात केलेली आहे, लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे UNO ने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून डॅश यांचा वाढदिवस घोषित केला आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस घोषित केलेला आहे, लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे जागतिक विद्यार्थी दिवस हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो आणि दिवस कोणता आहे तर 15 ऑक्टोबर सुरुवात झालेली आहे, 2010 पासून यांनी सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता, कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3, कोलकाता. कोलकाता हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे मुंबई भारताची ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि बेंगलुरू हे इलेक्ट्रिक शहर म्हणून ओळखले जाते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, प्रश्न कोणता आहे, रामसर करारासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना किंवा संस्था कार्यरत करते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, युनेस्को ही संस्था कार्य करते, लक्षात ठेवायचे आहे. तर रामसार करार पहिले संमेलन कधी झालेले आहे तर 1984 मध्ये पहिले या ठिकाणी संमेलन झालेले आहे आणि 1971 ला काय झालेले आहे तर रामसर इराण करार झालेला आहे 1971 मध्ये, हे देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, ब्रँड डेटॉलची निर्मिती डॅशद्वारा केली जाते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4, रेकिट बेनकिसरद्वारे केली जाते डेटॉल या ब्रँडची निर्मिती, लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे आणि हँडवॉशच्या कॅटेगरीतील एकट्या डेटॉलचे मार्केट 50% अधिक आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. या ठिकाणी पुढील प्रश्न बघू शकता, भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा डॅश या शहरात आढळतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, तवांग या शहरामध्ये आढळतो, तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढचा प्रश्न बघू शकता, प्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य पर्याय निवडा, कर्जे फेडण्यास असमर्थ असणारी व्यक्ती डॅश ठरते, कोणती व्यक्ती ठरते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1, दिवाळखोर असे म्हटले जाते. हा या ठिकाणी व्याकरणाचा प्रश्न या GK च्या प्रश्नांमध्ये ॲड झालेला आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, प्रश्न कोणता आहे, भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, 1972 मध्ये भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये करण्यात आलेला आहे आणि हा कायदा प्राणी व वनस्पती यांना संरक्षण करून देत असतो, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे, हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, प्रश्न काय आहे, आय यू सी एनची लाल यादी डॅश आहे, काय आहे ही लाल यादी, तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन काय बघू शकता, काय आहे ही लाल यादी, संकटग्रस्त प्राण्यांच्या प्रजातीची यादी असते ही लाल यादी. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे IUCN म्हणजेच असुरक्षित जातींची IUCN लाल यादी किंवा लाल डेटा म्हणतात, 1964 मध्ये स्थापन केलेली ही जैविक प्रजातींची जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. IUCNच्या लाल यादीमध्ये प्रत्येक प्रजातीला 9 पैकी एका श्रेणीमध्ये टाकलेले जाते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता, भारताचा राष्ट्रीय प्राण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1, पॅथेरा टायग्रीस हे भारताचा राष्ट्रीय प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता, प्रश्न काय आहे, गदाधर चट्टोपाध्याय हे डॅश यांचे मूळ नाव आहे, हे कोणाचे नाव आहे, तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, रामकृष्ण परमहंस यांचे हे मूळ नाव आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे रामकृष्ण परमहंस पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय हे 19व्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले गूढवादी सत्पुरुष होते, स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसचे शिष्य होते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता, भारतातील कोणत्या दूरसंचार कंपनीने प्रथम 3G सेवा प्रदान केली होती, कोणी केली होती,
तर योग्य उत्तर होईल क्रमांक चार. क्रमांक चार या ठिकाणी बघू शकता एलने MTNL ने ही सेवा प्रदान केलेली होती, लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे 3G सेवा भारतातील MTN दूरसंचार कंपनीने 3G सेवा प्रदान केली होती. 3G सेवा भारतामध्ये एअरटेलने बंद केली, लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न बघू शकता गुड्स व सेवा कराच्या अंतर्गत ई वे इलेक्ट्रॉनिक वे विधेयक कधी मंजूर झाले, कधी मंजूर झालेले आहे हे विधेयक. योग्य उत्तर होईल क्रमांक एक, 1 एप्रिल 2018 हे विधेयक मंजूर झालेले आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे ई बिल 1 एप्रिल 2018 लागू करण्यात आलेले आहे आणि ई बिलाची आवश्यकता नॉन मोटर कन्झर्वेशन बंदरावरून वाहतूक करण्यात येणाऱ्या वस्तू, विमानतळे, एअर कार्गो कॉम्प्लेक्स आणि कस्टम रेशनकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वस्तूंना लागणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक, पृथ्वीराज चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे महाराष्ट्राचे 22वे मुख्यमंत्री मतदारसंघ कराड दक्षिण राजकीय पक्ष काँग्रेस असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणीचा उल्लेख केला आहे, कोणत्या कलमामध्ये हा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक, अनुच्छेद 356 म्हणजे कलम 356 हा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे घटक राज्यांतील राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल कायदा 356 हे देखील लक्षात ठेवायचे आहे आणि भारतातील कोणत्याही घटक राज्यातील संविधानिक यंत्रणा जेव्हा कोलमडते तेव्हा त्या राज्यात भारतीय संविधानातील कलम 356 राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, याला घटक राज्यातील घटनात्मक आणीबाणी देखील असे म्हटले जाते, लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय आहे, भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन, क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे सुलतानपूर पक्षी अभयारण्य 1972 ऑटर बर्ड रिझर्व म्हणून घोषित केले, दुसरे नाव सलीम अली पक्षी विहार असे आहे आणि 1989 नॅशनल पार्कचा दर्जा या अभयारण्याला भेटलेला आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, IMP असा प्रश्न आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी प्रश्न कोणता आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजेच NIO म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसेनोग्राफीचे मुख्यालय डॅश येथे स्थित आहे, कोणत्या ठिकाणी स्थित आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक ए, क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी बघू शकता गोवामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता दिल्लीतील राजघाट डॅश यांना समर्पित आहे, कोणाला समर्पित आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन, महात्मा गांधी यांना समर्पित आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे राजघाट हे नवी दिल्लीतील यमुना नदीच्या तीरावर असलेले महात्मा गांधींचे समाधीस्थळ आहे, राजघाट लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता पुढचा IMP प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणत्याही लोकनृत्यावरती तुम्हाला एक प्रश्न 100% विचारला जातो, तर चेराव नृत्य हा डॅशचे लोकनृत्य आहे, कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे चेराव, तर योग्य उत्तर होईल क्रमांक दोन, मिझोरमचे लोकनृत्य आहे चेराव, हे लोकनृत्य लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे मेघालयचे लोकनृत्य कोणते आहे, तर वांगला लाहो लक्षात ठेवायचे आणि छत्तीसगड ते पांडवानी लक्षात ठेवायचे आणि मणिपूरचे मणिपुरी असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात काही महत्त्वाचे लोकनृत्य. पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे नागरहोल राष्ट्रीय उद्यान स्थळ कोणते आहे, तर कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे आणि या उद्यानाचे पुनर्नामन करण्यात आलेले आहे, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान असे देखील याला म्हटले जाते. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता पुढीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यास सक्षम करते, कोणते कलम सक्षम करते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन, कलम 75 सक्षम करते, लक्षात ठेवायचे आहे. तर महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे कलम 75 नुसार या ठिकाणी राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांची नियुक्ती करतात.
पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, पृथ्वीवरील वातावरणात ऑर्गन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? किती टक्के हे प्रमाण आहे ऑर्गन वायूचे प्रमाण? योग्य उत्तर होईल क्रमांक 4, 0.93% हे ऑर्गन वायूचे प्रमाण आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता नायट्रोजनचे प्रमाण किती आहे पृथ्वीवर, तर या ठिकाणी 78% योग्य उत्तर आहे. आणि ऑक्सिजनचे विचारले तर 21% आहे, आणि ऑर्गनचे विचारले तर 0.93% आहे, आणि कार्बन डायऑक्साईडचे विचारले तर 0.04% कार्बन डायऑक्साईडचे आहे, असे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्नातील रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य पर्याय निवडा कोणता आहे? बघू शकता भरपूर पाऊस झाल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाचा गंभीर प्रश्न डॅश निघाला आहे. सकलात, निकालात, पावलात आणि सकलात असे तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य प्रश्न बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला जो नवीन वनरक्षक भरतीचा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जॉईन करून घ्यायची आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.